चला लोक येत आहेत, जॉईन होत आहेत, काही क्षण आपण त्यांची वाट पाहूया. बहुजन संघटक या फेसबुक पेजवरती आपल्या सगळ्यांचं या ऑनलाईन भीमज्योती जयंतीच्या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. तसेच हे बहुजन संघटक हे पेज जे लोक चालवत आहेत, आमचे मित्र खांडेकर सर असतील आणि त्यांची सगळी टीम, यांच्या सगळ्याच्या टीमच्या या कार्याला खरं तर सस्नेह मनपूर्वक जय भीम, जय जिजाऊ, जय शिवराय, जय ज्योती, जय क्रांती. आज आपण, मी व्याख्याता जगदीश ओहोळ, आपल्या सोबत ऑनलाईन संवाद साधण्यासाठी या पेजच्या माध्यमातून आपल्या समोर आले. खरं तर जयंती ही विचारांची करायची, हे ज्या तरुणांनी ठरवलं आणि मनावरती घेतलं त्या तरुणांचं मनापासून खरं तर अभिनंदन करायला पाहिजे. कारण येणारा काळ हा 21व्या शतकाचा, हा येणारा काळ हा ऑनलाईन असणार आहे, डिजिटल असणार आहे. आणि त्या डिजिटल युगाची सुरुवात आंबेडकरी तरुणांनी हेरली, चळवळीतल्या तरुणांनी हेरली, फुले शाहू आंबेडकरी विचारांच्या तरुणांनी ही डिजिटल युगाची सुरुवात काय ते हेरलं. आणि त्यांनी नेमकं लक्षात घेतलं की येणारा भारत हा डिजिटल भारत असेल. आणि त्या डिजिटल भारताची सुरुवात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या, महात्मा फुले यांच्या जयंतीपासून, डिजिटल जयंतीपासून करायची. आणि ती सुरुवात या बहुजन संघटकच्या माध्यमातून या ठिकाणी या तरुणाईनं केली. त्याबद्दल आमचे मित्र राहुलजी खांडेकर आणि त्यांच्या सगळ्या टीमचं खरं तर मनपूर्वक स्वागत करतो, अभिनंदन करतो. आणि आज आपल्यासमोर विषय प्रस्तुत करतोय फुले शाहू आंबेडकर चळवळ आणि आजच्या समाजाचे प्रश्न, आजच्या चळवळीचे प्रश्न आणि आजच्या आपल्या सगळ्या युगाचे प्रश्न म्हणावं लागेल, असं खऱ्या अर्थानं बोलावं लागेल. हे युगाचे प्रश्न काय आहेत, हे आपले प्रश्न काय आहेत, हे इथल्या भारताचे प्रश्न काय आहेत. आज मित्रांनो आपण सगळेजण बघतोय की कोरोना सारखा एक भयंकर आजार येतो आणि कोरोना सारख्या एका आजाराने सगळ्या मानवजातीला कोड्यात टाकलं, एक प्रकारचा प्रश्न निर्माण केला कसं. पण मित्रांनो हे सगळं जग या ठिकाणी थांबलेलं असताना, हे सगळं बघत असताना मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिराव फुले आणि त्यांच्या काळामधले शाहू महाराज आठवतात. कारण एक काळ असाच होता की या महामानवांनी ज्या काळामध्ये या मानवजातीला मुक्त केलं, त्या जातीयतेच्या विळख्यातून मुक्त केलं आणि एक नवा भारत घडवला, नवा महाराष्ट्र घडवला आणि एक नवं माणसांचं जग घडवलं, तो काळ आठवला. तर आजचा कोरोनाचा जो हा रोग आलेला आहे, आजचा हा कोरोनाचा जो आजार आलेला आहे, तो आजार बघितल्यानंतर मला एकेकाळचे हे सगळे महापुरुष सुद्धा या अशाच कोरोनाशी लढले होते असं आठवतं, असं लक्षात येतं. आज आपण ही चळवळ बघत असताना, या चळवळीचे प्रश्न या विषयावरती बोलत असताना मला हा स्वातंत्र्याचा काळ आठवतो, स्वातंत्र्याच्या अगोदरचा काळ आठवतो आणि अस्पृश्यांचे त्या काळातले प्रश्न आणि आजच्या काळातले प्रश्न काय होते याच्याकडे बघताना मला तो काळ आठवताना असं वाटतं की तो काळ ही असाच होता. आज जे आपण बघतोय, आज काय झालंय, आज आम्हाला इथल्या सगळ्या लोकांना एक प्रश्न पडलाय की आम्हाला लॉकडाऊन केलंय. लॉकडाऊन म्हणजे काय, तुम्हाला घरामध्ये बंदिस्त केलंय, घरातून बाहेर निघायचं नाही. घरातून बाहेर निघताना तुम्ही बाहेर निघालात तरी रस्त्यावरती थुंकायचं नाही, रस्त्यावरती जे काही खाण्याचे पदार्थ चालू होते, जे हॉटेल चालू होते ते सगळं बंद झालंय. हे सगळं बंद झालेलं असताना आणि माणसाला असं वाटतंय की आपण बंदिस्त झालेलो आहोत आता. आणि मग हे सगळं बंदिस्त झालेलं माणसाला सहन होत नाहीये, आजच्या युगातल्या या सगळ्या माणसांना. आणि ह्यांना काय वाटतंय की आज आमच्यावरती ही जी बंधनं आली आहेत, ही बंधनं कशी आहेत, ही जीवघेणी बंधनं आहेत. उंबऱ्याच्या बाहेर निघायचं नाहीये, उंबऱ्याच्या बाहेर पडला तर एकमेकांना स्पर्श करायचा नाहीये, एकाच ठिकाणचे कुठले खाद्यपदार्थ आणायचे नाहीयेत, बाहेरून पाणी आणायचं नाहीये, बाहेर थुंकायचं नाहीये रस्त्यावर, एकमेकांचे गळा भेट घ्यायचे नाहीत, सार्वजनिक कार्यक्रम करायचे नाहीयेत, सार्वजनिक कार्यक्रमामध्ये एकत्र यायचं नाहीये, एकत्र आलात तर तुम्हाला शिक्षा होतीये. हे सगळं बघितल्यानंतर मागे या चळवळीचा इतिहास बघताना कुठेतरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिराव फुले यांनी जे कार्य केलं त्या कार्याकडे बघताना मला ही असंच आठवतं की या अगोदरही एक काळ असा होता इथल्या स्त्रियांना, इथल्या अस्पृश्यांना, या देशातल्या स्त्रियांना आणि अस्पृश्यांना उंबऱ्याच्या आतमध्ये कैद केलं गेलं होतं, त्यांना लॉकडाऊन केलं गेलं होतं. स्त्रियांना उंबऱ्याच्या बाहेर पाऊल टाकायला परवानगी नव्हती, फक्त चूल आणि मूल इथे स्त्रिया मर्यादित होत्या आणि इथल्या अस्पृश्यांना रस्त्यावरती
चालण्याची परवानगी नव्हती, चाललात तरी तुमचे पावलं उमटणार नाहीत याची जबाबदारी, याची खबरदारी तुम्ही घ्यायची होती. तुम्ही रस्त्यावरती थुंकायचं नव्हतं, एकमेकांना स्पर्श करायचा नव्हता. हे सगळं आजच्या लॉकडाऊन ना आणि कोरोनाचा संबंध बघताना मला असं जाणवतं की आज तुम्हाला हे अनुभवताना जितका त्रास होतोय, आज तुम्हाला हे अनुभवताना जितकं वाटतं की आपल्यावरती मर्यादा आल्यात हे या सगळ्या संबंध देशाला भारताला वाटतं, मग अशाच प्रकारच्या मर्यादेमध्ये, अशाच प्रकारच्या एका वलयामध्ये, अशाच प्रकारच्या बंधनामध्ये इथला अस्पृश्य समाज, इथल्या स्त्रिया हजारो वर्ष जगत होत्या, परंतु त्याच्यावरती कोणतीच लस सापडत नव्हती, त्याच्यावरती कोणताच डॉक्टर उपचार कळत नव्हता, या त्याच्यावरती कुठला डॉक्टर उपचार पहिल्यामध्ये नोंद घेतली जावी असे ते महात्मा ज्योतिराव फुले यांनी औषध शोधण्याचे प्रयत्न केले. त्यांना लक्षणं कळली या अस्पृश्याची, त्यांना लक्षणं कळली या अस्पृश्यतेची, आणि त्यांच्या नंतर या पृथ्वी तलावरती या देशामध्ये एक डॉक्टर असा जन्माला आला ज्याने या जातीयवादाच्या त्या विषयच्या जातीयवाद, आणि ती तो डॉक्टर म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ते डॉक्टर म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि या जातीयवादावरती जी लस कामी आली, जी लस उपयोगी पडली, त्या लसीचं नाव म्हणजे आंबेडकरवाद, ती लस म्हणजे आंबेडकरवाद. ओके सिंहल जी, बरोबर आहे का आता? तर ती लस म्हणजे आंबेडकरवाद. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इथं या देशामध्ये हजारो वर्ष जो जातीयवादाचा कोरोना होता, हजारो वर्ष इथे अस्पृश्यांना, हजारो वर्ष इथल्या स्त्रियांना ज्या जातीयवादाने, ज्या मनुवादाने आणि ज्या मनुस्मृतीने बंदिस्त केलेलं होतं, त्या मनुस्मृतीवरती, तिथल्या जातीयवादावरती जे नेमकं औषध शोधलं, त्या डॉक्टरांचं नाव म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. म्हणून अभिमानानं सांगावं वाटतं, आजचा हा कोरोना आणि या कोरोनाची जी लक्षणं आहेत ना, ती तुम्हाला बंदिस्त वाटतात, त्या कोरोनाची जी लक्षणं तुम्हाला घरात बसायला मजबूर करतात, या कोरोनाची जी लक्षणं तुम्हाला स्पर्श करण्यासाठी मजबूर करतात, एकमेकांना स्पर्श करू देत नाहीयेत, ते ती लक्षणं इथल्या अस्पृश्य समाज हजारो वर्ष अनुभवत आलाय. त्याला स्पर्श करता येत नव्हता, त्याला सार्वजनिक ठिकाणचं पाणी पिता येत नव्हतं, त्या समाजाला सार्वजनिक ठिकाणी थुंकता येत नव्हतं, त्याला गळ्यामध्ये मडकं बांधून थुंकावं लागत होतं, त्याला रस्त्यावरून चालता येत नव्हतं. इथल्या महिलांना हजारो वर्ष घराच्या आतमध्ये बंदिस्त केलं होतं, परंतु या इथं एक डॉक्टर असा जन्माला आला, ते डॉक्टर म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आणि त्यांनी या जातीवादाच्या कोरोनावरती अशी लस शोधून काढली, अशी लस शोधून काढली, ती आंबेडकरवादाची लस अगदी परफेक्ट उपयोगी पडली. हा अण्णासाहेब, ओके ठीक आहे, तर ती लस परफेक्ट उपयोगी पडली, आणि म्हणूनच फुलेशाहू आंबेडकर चळवळ आणि आजच्या समाजाचे प्रश्न हे बघताना, तेव्हाची ही फुलेशाहू आंबेडकर चळवळ, हे तिन्ही महापुरुष आणि आजची ही जी चळवळ आहे आणि आजचे जे आपल्या समाजाचे प्रश्न आहेत, एकूण स्त्रियांचे प्रश्न, अस्पृश्यांचे प्रश्न, SC ST OBCचे जे प्रश्न आहेत, या सगळ्या प्रश्नांवरचं जे औषध आहे ते औषध म्हणजे आंबेडकरवाद. ते औषध शाहू आंबेडकर आहे, ते औषध म्हणजे पुरोगामी महाराष्ट्रातला प्रत्येक तरुण आहे. मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिराव फुले, राजर्षी शाहू महाराज, या सगळ्या महामानवांनी, या सगळ्या महापुरुषांनी आपल्या आयुष्यामध्ये नेमकं या जातीवादाच्या कोरोनाला जे लस, ज्या इंजेक्शन्स दिल्या, ज्या लस दिल्या, या सगळ्या गोष्टी बघताना आपल्याला या गोष्टी ध्यानात घ्याव्या लागतील की बाबासाहेब आंबेडकरांनी प्रथम प्राधान्य आपला जो मूलमंत्र ज्याला इथल्या देशाला दिला, तो होता शिका संघर्ष. चळवळीची अवस्था बघता, आजच्या चळवळीची अवस्था बघता, बाबासाहेब आंबेडकरांनी जो शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा हा जो मंत्र दिला होता, तुम्हाला बोध दिला होता, खऱ्या अर्थानं आज आचरणात येतोय का? तो 100% आणतोय का? संघटित इतरांनाही शिकवा, मग संघटित या, संघटित व्हा. हे बाबासाहेबांना अभिप्रेत हे होतं सगळं, फक्त आपलंच गाडी, आपलीच माडी, आपल्याच बायकोची गोलगोल साडी, एवढ्यामध्ये अडकणार बाबासाहेबांना नव्हता, एवढ्यामध्ये अडकणारा समाज त्यांना अभिप्रेत नव्हता. तर माझी गाडी, माझी बायकोची साडी आणि आपल्याच गोलगोल माडी ह्याच्या बाहेर
समाजासाठी कार्य करणारी, समाजाला शिक्षित करणारी, समाजाला संघर्षासाठी एकत्र आणणारी आणि योग्य गोष्टीसाठी संघर्ष करायला लावणारी पिढी बाबासाहेबांना अभिप्रेत होती. आणि ती पिढी आज घडताना चळवळीच्या माध्यमातून दिसते का हे आपल्याला तपासावं लागेल, हे आपल्याला बघावं लागेल. आणि कुठेतरी बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असणारी पिढी खऱ्या अर्थानं आज घडताना दिसते, परंतु ती कुठेतरी दिशा चुकते का? पिढी आज आमच्या या चळवळीचे जे फाटे फुटत आहेत, हे सगळे फाटे बघितल्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांना खरं तर अभिप्रेत काय होतं आणि आम्ही नेमकं काय करतोय असे अनेक प्रश्न पडतात. आणि मग मला तेव्हा व्याख्यानामध्ये प्रत्येक ठिकाणी किंवा चळवळीच्या विषयावरती बोलताना कायम मला वामनदादा कर्डक यांचे शब्द उच्चारल्याशिवाय पुढे जाताच येत नाही. वामनदादा कर्डक हे बाबासाहेबांच्या चळवळीच्या काळामध्ये आणि त्यानंतरच्या काळामध्ये आलेले असे महान कवी आहेत म्हणावं लागेल. लेखनीने बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ ही हजारो वर्षांसाठी जिवंत ठेवली. त्यांच्या चळवळीला शब्दबद्ध वामनदादांनी जे केलं तितक्या चांगल्या प्रकारे शब्दबद्ध इतरांना करता आलं नाही. तर वामनदादा काय लिहितात, भीमा तुझ्या मताचे. बाबासाहेबांच्या फुलेशाहू आंबेडकरांच्या चळवळीबद्दल, आजच्या चळवळीबद्दल बोलताना, आजच्या चळवळीचे प्रश्न सांगताना वामनदादाच्या ह्या कर्द ओळी तुम्हाला मला सांगाव्या वाटतात या ठिकाणी. भीमा तुझ्या मताचे जर पाच लोक असते, भीमा तुझ्या मताचे जर पाच लोक असते, तर तलवारीस त्यांच्या न्यारेच टोक असते, तर तलवारीस त्यांच्या न्यारेच टोक असते. काय सांगू गड्या तुला भीम माझा कसा होता, काय सांगू गड्या तुला भीम माझा कसा होता, लेकरास जशी माय भीम माझा तसा होता, लेकरास जशी माय भीम माझा तसा होता. सात कोटी गुलामांचा उंचविला माथा, सात कोटी गुलामांचा उंचविला माथा, फाटक्या बंडीचा भीम माझा खिसा होता, फाटक्या बंडीचा भीम माझा खिसा होता. इतक्या इतक्या हृदयाला भिडणाऱ्या शब्दांमध्ये बाबासाहेबांचं, भीमरावांचं वर्णन वामनदादा कर्डकांनी केलंय. आणि हे इथून पुढे हजारो वर्ष हे वर्णन, अगदी बाबासाहेबांचं नाव काढल्यानंतर आणि हे वर्णन जर वाचलं तर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे काय आणि त्यांनी इथल्या गुलामांसाठी, इथल्या अस्पृश्यांसाठी नेमकं काय केलं, ते कुठल्याही एका जातीसाठी, धर्मासाठी नाही. इथले अस्पृश्य म्हणजे SC ST OBC ही सगळीच एक, हे सगळेच वर्ग अस्पृश्यामध्ये मोडत होते. हा काय कुठल्या एका जातीचा प्रश्न नव्हता, हा एका धर्माचा प्रश्न नव्हता, तर हा इथल्या प्रत्येक घरातल्या प्रत्येक स्त्रीचा प्रश्न होता. ती स्त्री कोणत्याही उच्चवर्णीयाच्या घरातली असेल अथवा शूद्राच्या घरातली असेल, ती क्षत्रियाच्या घरातली असेल अथवा ती ब्राह्मणाच्या घरातली असेल, तरी स्त्री ही इथल्या व्यवस्थेनं शूद्र ठरवली होती आणि तिचं अस्तित्व फक्त चुलीपुरतं आणि मुले काढण्यापुरतं मर्यादित ठेवलं होतं. हे वास्तव बाबासाहेब आंबेडकरांनी जाणलं आणि इथल्या प्रत्येकाच्या बाबासाहेब आंबेडकरांनी जी नवी रचना केली, नवी मांडणी केली आणि या देशाला हिंदू कोडबिलाच्या माध्यमातून जे कोडबिल आपण सगळे जण बोलतो, परंतु त्या कोडबिलासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या आयुष्यामधला किती महत्त्वाचा काळ आणि किती महत्त्वाचा संघर्ष केला हे आपल्याला या ठिकाणी या देशाला सांगावं लागेल, इथल्या प्रत्येक स्त्रीला, इथल्या प्रत्येक OBC सांगावं लागेल की तुमच्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी नेमकं काय केलंय. आणि हे जोपर्यंत चळवळीतली माणसं आपल्यासारखी जोपर्यंत समजावायला कमी पडतायत तोपर्यंत आपण सगळ्यांना सोबत घ्यायला कमी पडू असं या ठिकाणी मला सांगावं वाटतं. हे आजचे आपले प्रश्न काय आहेत, आजचे आपले प्रश्न अन्न वस्त्र निवारा ह्याच्या पुढचे आहेत. अन्न वस्त्र निवारा ह्या गरजा आता पूर्ण होताना दिसत आहेत, काही ठिकाणी त्या पूर्ण होत नाहीत, तिथं कष्टाचे किंवा तिथं चळवळीच्या माध्यमातून अनेक कार्यकर्ते काम करताना दिसतात, परंतु आपल्याला याच्या पुढच्या गरजा पूर्ण कराव्या लागतील. शिक्षणाच्या गरजा असतील, विचारांच्या गरजा असतील, वाचनाच्या गरजा असतील आणि आरोग्याच्या गरजा गरजा. चळवळीत आलेल्या तरुणांना रोजगार किती हातांना मिळतो, किती माणसं या ठिकाणी उपलब्ध आहेत, चळवळीत आलेल्या तरुणांच्या काम करणाऱ्या तरुणांचं घर चालवण्यासाठी आपल्याकडे काय व्यवस्था आहे, ही फुले शाहू आंबेडकरांच्या चळवळीत येणाऱ्या तरुणांची काही प्रश्न आहेत, ते प्रश्न समजून आपल्याला अगोदर घ्यावे लागतील. आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या चरित्रातनं, बाबासाहेब आंबेडकरांच्या चरित्रातनं आम्हाला नेमकं काय शिकायचं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आयुष्यामध्ये इतकं काय भोगलंय, आम्ही नेमकं बाबासाहेब आंबेडकर काही गोष्टींपुरते मर्यादित जगाने जसे करून ठेवले, आम्ही सुद्धा त्यांच्याकडं त्याच चौकटीत बघायला लागलो.
फुले शाहू आंबेडकरांची चळवळ म्हणजे फाटे फुटलेली चळवळ, ह्याच्या बाहेर आम्हाला ही चळवळ बघावी लागेल. फुले शाहू आंबेडकरांची चळवळ म्हणजे विचारांची चळवळ आहे, ही जगाला ओळख आहे, परंतु फुले शाहू आंबेडकरांची चळवळ ही एकतेची चळवळ आहे, हे सुद्धा आता जगाला समजावून सांगण्याची वेळ आलेली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आयुष्यामध्ये आपण अनेक गोष्टी बघतो, परंतु बाबासाहेब आंबेडकरांच्या आयुष्यातला महत्त्वाचा ठरलेला एक चळवळीतला इतिहासातला प्रसंग म्हणजे महाडच्या 14 तळ्याचा प्रसंग. मित्रांनो, मला ह्याच्या मुळाशी जाताना कुठंतरी बाबासाहेब आंबेडकरांच्या आयुष्याकडे बघताना, बाबासाहेब आंबेडकर लहान असताना, बाबासाहेब आंबेडकरांचं वय फक्त 9 वर्ष होतं आणि 9 वर्षाचे बाबासाहेब आंबेडकर साताऱ्यात होते. साताऱ्यात बाबासाहेब आंबेडकरांकडं बाबासाहेब आंबेडकर असताना त्यांचे वडील लष्करातून निवृत्त झाल्यानंतर साताऱ्यातल्या खटाव तालुक्यातल्या गोरेगाव नावाच्या गावामध्ये कोषपाल नावाची नोकरी त्यांनी त्या ठिकाणी स्वीकारली होती, पदाची नोकरी स्वीकारली होती. आणि ते गाव साताऱ्यात त्यांचे कुटुंब ठेवलं होतं, आत्या त्यांना सांभाळत होती, बाबासाहेब छोट्या बाबासाहेब भीमरावाला, त्यांचा मोठा भाऊ आणि बहिणीची मुलं ह्या सगळ्यांना आत्या सांभाळत होती. आणि बाबासाहेबांचे वडील म्हणजे रामजी सुभेदार हे कोषपालाची नोकरी गोरेगावला करत होते, खटाव तालुक्यातल्या साताऱ्यातल्या. आणि त्या ठिकाणी बाबासाहेबांना असं त्यांनी असं ठरवलं होतं की एका सुट्टीमध्ये आंबेडकर, भीमराव त्यांचे मोठे बंधू आणि बहिणीचे मुलं असे मुलगा असे तिघेजण गोरेगावला जायचं असं त्यांनी ठरवलं. त्यांनी तसा निरोप पाठवला रामजी सुभेदाराला की आम्ही तुम्हाला भेटायला तिकडे येतोय. परंतु आता निरोप पोहोचलाय का नाही हे काय माहीत नाही, कारण तेव्हा फोन मोबाईल सारख्या सुविधा नव्हते की माघारी लगेच रिप्लाय मिळाला तुम्हाला आणि तुमचा मेसेज वाचलाय की नाही, तिथं टिक झाली एक तुमच्या मेसेजच्या पुढे, असं काही सुविधा नव्हती. तर त्यांनी तार पाठवली आणि आम्ही तुमच्याकडे येतोय असं, आणि रामजी सुभेदारांना ते कळलंय असा छोट्या भीमरावांना त्यांच्या भावाला वाटलं आणि ते आत्याची परवानगी घेऊन साताऱ्याच्या रेल्वे स्टेशनवरून एका रेल्वेने निघाले, रेल्वेत बसले. आंबेडकरांची रेल्वेत बसण्याची पहिली वेळ होती. संदर्भ मित्रांनो याचा, नानकचंद्र रत्तू यांनी आंबेडकरांच्या आठवणी नावाचं जे पुस्तक लिहिलं आहे त्या पुस्तकामध्ये हे बाबासाहेबांच्या आयुष्यातलं सत्य उदाहरण लिखित आहे. तर बाबासाहेब छोटा भीमराव, 9 वर्षाचे भीमराव, त्यांचा मोठा भाऊ आणि बहिणीचा मुलगा असे तिघे जण साताऱ्यातल्या स्टेशनवरून रेल्वेत बसले. पहिल्यांदाच आपण रेल्वेत बसतो याचा आंबेडकरांना खूप आनंद होतोय आणि आंबेडकर त्या आनंदामध्ये, बारका भीमराव आनंदामध्ये रेल्वेमध्ये इकडून तिकडे फिरत त्या रेल्वेतून प्रवास करतायत. आणि त्यांना उतरायचंय मसूर या रेल्वे स्टेशनला साताऱ्यामधल्या, आणि ते मसूरला संध्याकाळच्या 5 वाजण्याच्या टायमाला ते तिघेजण त्या मसूर स्टेशनवर उतरले. मसूर स्टेशनवरून गोरेगावपर्यंतचं अंतर नेमकं किती आहे माहीत नाही, पण साधारण 3 तास जायला लागतील असं त्यांना वाटतं. आणि ते तिथं उतरल्यानंतर त्यांना असं वाटतं की आपल्या बाबांनी म्हणजे रामजी सुभेदारांनी त्या ठिकाणी टांगा पाठवला असेल, घोडेगाडी पाठवली असेल घ्यायला आपल्याला. आणि ते उतरल्यानंतर इकडं तिकडं बघतायत त्या स्टेशनवरती, पण तिथं कुठंच गाडी कुठलीच पाठवली नव्हती. नेमका काय प्रकार झालाय, तासभर वाट बघितली, काहीच गाडी येण्याचं चिन्ह दिसेना. बारका भीमराव अगदी घाबरल्यासारखं झालं, ही छोटी मुलं होती, त्यांचा भाऊ थोडा मोठा होता. आणि तेवढ्या स्टेशन मास्तर, तिथं गर्दी एवढी त्या काळामध्ये नसायची स्टेशनवर, स्टेशन मास्तर विचारायला आला. आता बघा, हे बाबा छोटा भीमराव जर त्या काळामध्ये जरी अस्पृश्य असले तरी राहणीमान हे टापटीप असायचं, चांगलं स्टँडर्ड राहणीमान असायचं त्या काळाचे एकूण तुलना बघता, कारण ही लष्करी सुभेदाराची मुलं होती आणि राहणीमान टापटीप होता. आणि ती मुलं बघून तो स्टेशन मास्तर म्हणतोय की तुम्हाला नेमकं कुठं जायचंय पोरांनो, तुम्ही तिघेजण इथं, रात्र होत आली, आता अंधार पडेल थोड्या वेळात, आणि तुम्ही तिघेजण इथं काय करताय आणि कोण आहेत तुम्ही नेमके, कुठून आलाय इतकी सुटाफुटातली पोरं तुम्ही. आणि आंबेडकरनं सहज बोलून जात आहेत की आमचे बाबा इथं गोरेगावला कामाला आहेत, नोकरीस आहेत, आणि त्या ठिकाणी आम्हाला जायचंय. आम्हाला त्यांनी गाडी आणखीन टांगा गाडी पाठवली नाही, आम्ही त्यांची वाट बघतोय. आणि न राहून शेवटी तो स्टेशन मास्तर विचारतोय पण तुम्ही आहे कोणाची, आणि छोटा भीमराव बोलून जातो की आम्ही महाराची पोरं आहोत. आता जसं त्या स्टेशन मास्तरला कळलं महाराची पोरं आहेत, तसा स्टेशन मास्तर नाक मुरडून निघून गेला. अंधार पडत आला मित्रांनो, 6 वाजून गेला, अंधार पडत आला. आणि अंधार पडला, स्टेशन मास्तरला पुन्हा वाटायला लागलं की आता हे स्टेशनवरती पोरं आहे, स्टेशन रिकाम आहे. तो पुन्हा विचारायला आला, तुम्हाला घोडागाडी दुसरी करून द्यायची का किंवा काय करायचं. आणि मग न राहून बाबासाहेबांचा मोठा भाऊ होता, त्याने हा प्रस्ताव मान्य केला की आम्हाला एखादी टांगा गाडी करून द्या, आम्ही त्या टांगा गाडीतून जाऊ. आता टांगेवाले स्टेशनच्या बाहेर जे होते त्यांना हे अंदाज आला की स्टेशन मास्तरच्या वागण्या बोलण्यातून जो अस्पृश्यासारखा वागत होता की अस्पृश्याची पोरं आहेत. आणि त्या स्टेशन मास्तरने त्या टांगेवाल्यांना सांगितलं की या अस्पृश्यांच्या पोरांना गोरेगावला पोहोचवायचं आहे. कुठलाच टांगेवाला तयार होईना. शेवटी या पोरांनी, चिमुकल्या लहान पोरांनी दुप्पट भाडं देण्याचा प्रस्ताव दिला, तेव्हा एक टांगेवाला तयार झाला. पण त्यानेही एक प्रस्ताव
प्रस्ताव दिला की मी टांग्याच्या मागे चालणार, कासरा तुमच्या या मोठ्या पोराने हातात घ्यायचा आणि टांग्यात बसायचा आणि त्याने टांगा चालवायचा, मी मागे चालणार. आता शेवटी ठरलं कसं तरी निघायचं तिथून. ही मुलं टांग्यामध्ये बसली, मोठा भाऊ भीमरावचा तो टांगा चालवायला लागला आणि टांगेवाला मागे चालवत होता. अस्पृश्यता किती भयानक होती बघा त्या काळात. आणि टांगेवाला मागे चालवत होता, गावाच्या बाहेर ते तिघे निघाले, ती गाडी निघाली आणि गावाच्या बाहेर जशी जंगल लागलं त्या गाडीला आणि अंधार पडलेला होता, तसा टांगेवाला चालून थकल्यासारखा झाला आणि टुनकन उरी मारून तो टांगेवाला त्या टांग्यात आला आणि त्याने त्या मुलाच्या हातातला कासरा घेतला, बाबासाहेबांच्या भावाच्या हातातला, आणि त्याला खाली बसायला सांगितलं. बघा माणसं गर्दीतून लांब गेली तशी अस्पृश्यता ही गोष्ट बाजूला गेली आणि त्याने कासरा हातात घेऊन बसला, कारण आता त्याला अस्पृश्यतेपेक्षा स्वतःला चालायचं आणि रात्रीत लवकर प्रवास करणं गरजेचं होतं. प्रवास करतात रात्रीच्या 11 वाजले, गाडी किर्र अभयारण्यातून चालते येत्या, आणखीन कुठेच काही गावाचं चिन्ह दिसेना. छोटा भीमराव घाबरला, तो छोटा दुसरा बहिणीचा मुलगा होता तोही घाबरला आणि ते त्या गाडीवानाला प्रश्न विचारू लागले, आम्हाला भूक लागलेली आहे खूप, आम्हाला प्यायला पाणी पाहिजे. आणि गाडीवानाने एका गावाच्या जवळ गाडी उभा केली आणि तिथे कुठेतरी पाण्याचं एक डबकं दिसत होतं, तिथे गाडी उभा केली आणि तो त्या गावात गेला भाकर खाण्यासाठी, स्वतःचा डबा खाण्यासाठी. आणि त्या डबक्यावरती तिथं पाणी प्या आणि भाकरी खा असं सांगितलं. आता या बाबासाहेबांच्या ह्या तिघांकडे भाकरी होत्या, परंतु प्यायला पाणी नव्हतं, बाटली नव्हती आताच्या सारखी. आणि ते त्या डबक्यावरती शेणाचा तवंग आलेला होता आणि या छोट्या चिमुकल्यांनी तिथं पाणी न पिणं पसंत केलं आणि उपाशी राहणं पसंत केलं, कारण भाकरी कोरडी खावी तर टोटरे बसतील. न भाकरी तो गाडीवान येण्याची वाट बघत बसले. आणखीन तासा अर्ध्या तासात गाडीवान माघारी आला आणि 12 वाजले तरी ती गाडी चालूच राहिली आणि हे तिघे जर न बोलता गप्प बसले, कारण घशाला कोरड पडली होती, पाणी मिळेना. आणि रात्रीच्या अंधारात कुठेतरी उजेड दिसायला लागला, ती एक जकात कचेरी होती आणि त्या जकात कचेरी त्या मुलांनी ह्या तिघांनी त्या गाडीवानाला विचारलं, हे पुढं काय. मग त्या जकात कचेरी आहेत हे सांगितलं, यांना बरं वाटलं आणि आजचा मुक्काम इथेच करायचा असं त्यांनी ठरवलं. ह्या चिमुकल्या भीमरावांनी त्या ठिकाणी गेल्यानंतर पाणी मिळेल या आशेने त्या कलेक्टर, जकात कलेक्टर जो होता तिथला, त्याच्या त्या केबिनकडे हे तिघे जण धावले आणि त्याला पाणी मागितलं. त्या जकात कलेक्टरनेही पुन्हा तो पाणी मागताय पण तुम्ही आहात कोण, खोटं बोलायला न धजावलेले बाबासाहेब आम्ही महाराजची पोरं आहोत, अस्पृश्याची पोरं आहोत. आणि त्या जकात कलेक्टरने पुन्हा पाणी द्यायला नकार दिला आणि त्याने पुन्हा सांगितलं की समोरच्या डोंगरावरती टेकडीवरती पाण्याचा एक हौद आहे, तिथे जाऊन तुम्ही पाणी प्या. रात्रीच्या 12 वाजता ही सूचना त्या जकात कलेक्टरने दिली आणि या तिघांनीही ती सूचना ऐकली आणि यांना काय बोलावं ते कळेना, ते पुन्हा त्या बैलगाडीजवळ आले. त्या बैलगाडीत सामान होतं यांचं, ते सोडून जाण्याचं आणि त्या रात्रीच्या अंधारात त्या डोंगरावरती जाण्याचं धैर्य कसलं आलं. रात्र पूर्ण बिगर पाण्याची, घसा कोरडा पडलेला असताना, जवळ भाकरी असून सुद्धा खाता येत नव्हती घसा कोरडा पडलेला असल्याने, पाणी पाणी करून सुद्धा त्यांना पाणी मिळालं नाही. रात्र तशीच काढली, झोपी गेले, एक एक जण झोपायचा, एक जण जागा राहायचा, कारण त्या बैलगाडीत सामान यांचं खूप होतं आणि यांना वाटायचं की रात्रीचं कोणी चोरी करेल म्हणून. आणि सकाळ झाली, दिवस उगवला आणि दिवस उगवल्यानंतर पुन्हा प्रवास चालू झाला आणि सकाळी 8:30 दरम्यान ते गोरेगाव बशी पोहोचले आणि गोरेगावमध्ये जेव्हा हे आपल्या वडिलांच्या कार्यालयाजवळ गेले आणि वडिलांनी बाहेर येऊन बघितलं तेव्हा खऱ्या अर्थाने यांना समाधान वाटलं आणि छोट्या भीमरावाने प्रश्न विचारला की बाबा तुम्ही आम्हाला घ्यायला गाडी का नाही पाठवली काल, तेव्हा त्यांना कळलं की त्यांच्यापर्यंत, सुभेदार रामजींपर्यंत निरोपच पोचला नव्हता की आज तुमची मुलं येणार आहेत म्हणून. त्यामुळं त्यांना माहीतच नाही आणि त्यांनी गाडी पाठवण्याचा प्रश्नच नाही तेव्हा हे कळलं. परंतु पहिल्यांदा आंबेडकरांनी तिथं गेल्यानंतर ते बोलून झाल्यानंतर आपल्या बाबांकडे काय मागितलं असेल तर आम्हाला प्यायला पाणी द्या आणि तिथेच माठाकडे हात केला आणि त्या माठाजवळच्या शिपायाने ह्यांना त्या पेल्यामध्ये पाणी दिलं आणि पाणी पिल्यानंतर एक दिवस पूर्ण पाणी न मिळालेल्या ह्या बारक्या भीमराव आंबेडकरांना त्या ठिकाणी पाणी पिल्यानंतर पाण्याचं महत्त्व समजलं मित्रांनो. आणि मला यातून हे सांगायचं आहे की आपल्याला माहिती आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महाडचा जो रणसंग्राम केला तेव्हा बाबासाहेब आंबेडकर लिहितायत स्वतः, कधी बालपणी 9व्या वर्षाचं हे उदाहरण सांगताना बाबासाहेब आंबेडकर लिहितायत की पाण्यासाठी मी जे बालपणी भोगलंय ते मी कधीच विसरू शकत नाही आयुष्यामध्ये. 2 दिवस पाणी न मिळाल्याने, 1 दिवस आणि 1 रात्र पाणी न मिळाल्याने मी भाकर खाऊ शकलो नाही. हे कशामुळे, तर एक अस्पृश्याचा मुलगा असल्यामुळे मला पाणी प्यायला मिळालं नाही. आणि हे पाण्यामुळे जे इथला अस्पृश्य समाज जे भोगतोय ते पाणी इथले गुरंढोरं पिऊ शकतात, ते पाणी इथं निसर्गाने सगळ्यांना मुबलक प्रमाणात दिलंय, ते पाणी सगळेजण पिऊ शकतात, पण अस्पृश्यांना तो पाणी पिण्याचा हक्क नाही. तो हक्क मिळवून देण्यासाठी मी माझ्या जीवाची बाजी लावेल हे आंबेडकरांनी तेव्हा ठरवलं होतं मित्रांनो. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी महाराजाचं
तळ्याचा जो पाण्यासाठीचा रणसंग्राम केला तो या जगाच्या इतिहासातला पाण्यासाठीचा झालेला जगातला पहिला सत्याग्रह आहे, जो पाण्यासाठी झाला, जो पिण्याच्या पाण्यासाठी झाला, याची बीज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आयुष्यातल्या 9 वर्षाच्या या प्रसंगामध्ये रोवलेली आहेत. मित्रांनो, ही बीज आपल्याला लक्षात घ्यावी लागतील. आपली आजची तरुणाई, आपली आजची मुलं, आजची चळवळीतल्या पोरांना आयुष्यामध्ये ही गोष्ट अनुभवणार, ही गोष्ट अशा अनेक गोष्टी अनुभवास येतात, परंतु आम्ही तिथंच विसरतो आणि नव्याने पुढे चालू राहतो. आम्हाला ह्या प्रसंगातून, आमच्या आयुष्यातून आलेल्या अपमानातून, आमच्या आयुष्यात घडलेल्या प्रसंगातून प्रेरणा घेऊन काहीतरी नवा इतिहास घडवायचा आहे, त्यातून आम्हाला काहीतरी नवं तयार करायचं आहे, हेच आम्ही विसरत चाललोय. त्यामुळं नवं काही घडतच नाहीये. आजच्या चळवळीतून नवं काही घडवायचं असेल, आजच्या चळवळीतून नवनिर्मित करायचं असेल, नवनिर्माण करायचं असेल, तर आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आयुष्यातून हे प्रसंग फक्त वाचून सोडायचे नाहीयेत, हे प्रसंग सांगून सोडायचे नाहीयेत, घ्यायच्या. त्यातून आम्हाला नवा इतिहास घडवायचा आहे, त्यातून आम्हाला नवा भारत घडवायचा आहे. हा भारत हा स्वतंत्रतेचा, समतेचा, बंधुतेचा आणि सर्वांना एकोप्यानं सर्व गोष्टीवरती समान हक्क असणारा भारत घडवायचा, आणि अशी माणसं आणि असे विचार असणारे की ज्या माणसांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समतेचं जे बीज पेरलं, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा जो मंत्र दिला, हा मंत्र आम्हाला कळला पाहिजे. फक्त लिहिण्यासाठी नाहीये तो मंत्र, फक्त वाचण्यासाठी नाहीये तो मंत्र, फक्त सांगण्यासाठी नाहीये, तर आम्ही हे विसरतच चाललोय. आम्ही शिकतोय, आम्ही शिकल्यानंतर नोकऱ्या करतोय, पण आम्हाला संघटित होण्याचा आणि संघर्ष करण्याचा आता गरज राहिली नाही, असा आमचा काही लोकांचा समज झालाय. हे असं नाहीये, हे एवढं सोपं नाहीये. आज संघटित होऊन संघर्ष करण्याची गरज तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या काळात जेवढी होती तेवढीच पुन्हा एकदा निर्माण झाली, असं मला या ठिकाणी अनुभवातून म्हणावं वाटतंय. कारण आज सुद्धा संघर्ष करण्याची गरज तेवढीच आहे. कारण फुले शाहू आंबेडकर हा विचार जर टिकवायचा असेल तर संघर्षाशिवाय पर्याय नाही, तर संघर्षाशिवाय पर्याय नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आयुष्यामधून आम्हाला ह्या सगळ्या गोष्टी शिकायच्यात. महात्मा फुलेंच्या आयुष्यात, महात्मा फुले यांचं बाबासाहेबांच्या आयुष्यातलं जे स्थान आहे ते आढळ स्थान आहे. म्हणजे ते महात्मा फुले यांना वजा करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं विचार पुढे जात नाही, घेऊन जाता येत नाही. कारण तो विचार कुठेतरी फुले यांच्या विचारांशी जुळलेला आहे, एकरूप झालेला आहे. मी अनेक ठिकाणी व्याख्यानांमधून, जाहीर व्याख्यानांमधून बोलताना सांगतो की भारतीय राज्यघटना लिहिताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जो अभ्यास केला या जगातल्या सगळ्या देशांच्या राज्यघटनेचा, या जगातल्या राज्यघटनेचा अभ्यास करणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारत देशाची राज्यघटना लिहिली, आणि भारत देशाची राज्यघटना एकट्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिली हे आम्ही पुराव्यासह सिद्ध करतो. ते मी अनेक ठिकाणी सांगितलेलं आहे की घटना समिती, मसुदा समिती, त्याच्यातले जे इतर सदस्यांनी आपण या कामामध्ये अशी पत्र पाठवली आणि ते स्वतः सहभागी होऊ शकले नाहीत, म्हणून हे सगळं काम एकट्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना शेवटी करावं लागलं. आणि आंबेडकरांनी ते स्वतःच्या जीवाची, स्वतःच्या न करता अहोरात्र वाचन करून, लेखन करून केलं, आणि या देशाला एक अशी भारतीय राज्यघटना दिली, अशी एक संविधान दिलं की जे या देशाला आजच्या काळामध्ये, या कोरोनाच्या काळामध्ये तुम्ही बघता की जगामध्ये भारत देशाचं संविधान किती ताकदीचं आहे, ते संविधान इथल्या देशाला, इथल्या माणसांना जे हक्क प्रदान करतं, ते जगातलं कुठलंच संविधान त्यांच्या देशातल्या माणसांच्या हितासाठी इथल्या सरकारला हक्क प्रदान करत नाही, परंतु भारताचं संविधान मात्र ते करतं. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं हे संविधान हे माणसांनी माणसांसाठी लिहिलेलं माणसांचं संविधान आहे, आणि ते माणसांच्या पुनरुत्थानासाठी, पुनर्जीवनासाठी होतं हे मी सांगताना कायम सांगतो की आंबेडकरांनी जगातली इतकी संविधानं वाचली, जगातली इतकी संविधानं हजार हजार कलमांची आहेत, हजार हजार परिशिष्टांची, इतर देशांची संविधानं आहेत, परंतु माझ्या भारताचं संविधान आंबेडकरांनी जे लिहिलं ते फक्त 395 कलमांचंच का आहे. हाच आकडा काय येतो 395 कलमांचा, तो 400 होत नाही, तो 390 का होत नाही, नंतर ते वाढवले गेले असतील, ती परिशिष्ट वाढवले घेत गेले असतील, परंतु आंबेडकरांनी जे लिहिलं ते बरोबर 395 कलमावरतीच का येतं, मी हे अनेक वेळा विचारतो.
विचार करायचो आणि ते वाचल्यानंतर बाबासाहेब आंबेडकर वाचल्यानंतर महात्मा फुले वाचल्यानंतर आणि यांच्या विचारांचे स्नेहसंबंध वाचल्यानंतर चळवळीचा विचार वाचल्यानंतर माझ्या मित्रांनो एक गोष्ट लक्षात आली की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या आयुष्यामध्ये असं स्थान प्रेरणास्थान महात्मा ज्योतिराव फुले यांना दिलं होतं जे आजच्या या सगळ्या धकाधकीत आपण ज्यांना गुरु म्हणतो असं स्थान महात्मा फुले यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं होतं आणि कुठेतरी बाबासाहेब आंबेडकरांना वाटत असेल की महात्मा फुले पुण्यामध्ये ज्या पेठेत राहायचे त्या पेठेतल्या घराचा जो त्यांचा महापालिकेचा क्रमांक होता तो 395 होता आणि बाबासाहेब आंबेडकरांना कुठेतरी वाटत असेल की माझ्या गुरुच्या माझ्या प्रेरणास्थानाच्या घरातून या देशाचा कारभार चालला पाहिजे तो 395 कलमामधून चालला पाहिजे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हा विचार कुठेतरी पेरला असेल असं अभ्यासाअंती वाटतं मित्रांनो आणि हे खरंच या चळवळीला खरं तर सशक्त करणारी हा विचार आहे की फुले शाहू आंबेडकर ही चळवळ या देशाला तारणारी चळवळ ह्या चळवळीला वजा करून तुम्ही नवीन काही घडवू शकत नाही. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संघीकरण एका बाजूला चालू आहे म्हणजे RSS म्हणतं की बाबासाहेब आंबेडकरांना RSS प्रिय होतं. मित्रांनो संघ कुठेतरी म्हणतो की RSS कुठेतरी म्हणतं की महात्मा फुलेंना सुद्धा RSS आवडलं असतं किंवा त्यांचे विचार सुद्धा त्या पद्धतीचे होते. खरं तर हे ह्या महापुरुषांना आपल्या जवळ ओढण्याचा प्रयत्न करत आहेत. हे या महापुरुषांना आपल्या जवळ ओढण्याचा प्रयत्न करत आहेत. अरे एके ठिकाणी महात्मा फुले इथल्या इंग्रजांना मायबाप सरकार म्हणतात आणि इथल्या ब्राह्मणांना भटुकशाही आणि ह्यांना चाटुशाही म्हणतात ज्यांनी या देशाचं वाटोळं केलं असं म्हणतात. या इंग्रजांना मायबाप म्हणण्याचं कारण काय होतं तर महात्मा ज्योतिराव फुले यांच्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा इतिहास जेव्हा आपण बघतो तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इथल्या अस्पृश्यांच्या SC ST OBCच्या हक्कांबद्दल आणि त्यांच्या सगळ्या संविधानिक अधिकाराबद्दल बोलताना त्यांना देण्यात येणाऱ्या आरक्षणाबद्दल बोलताना बाबासाहेब आंबेडकर लिहित आहेत की जोपर्यंत इंग्रज हा देश सोडून जाणार नाही त्याच्या अगोदर या देशातल्या अधिकारांची वाटणी झाली पाहिजे. इथल्या अधिकारांची वाटणी झाली पाहिजे तरच ती वाटणी योग्य होऊ शकते. आता उदाहरण घेऊन जर तुम्हाला सांगायचं झालं तर बाप जिवंत असताना जर वाटण्या झाल्या तर मुलांना योग्य हिस्सा मिळतो आणि त्यामध्ये कोणताही वाद होण्याचा प्रश्न राहत नाही बापाच्या संमतीने. आणि कुठेतरी हे ह्या अधिकारांच्या ज्या वाटण्या होत्या त्या इंग्रज या देशातून जाण्याआधी व्हाव्यात कारण इथली जी ब्राह्मणशाही आहे ती इथली जी ब्राह्मणशाही आहे ती अस्पृश्यांचे SC ST OBCचे महिलांच्या अधिकार नाकारणार आहे हे महात्मा ज्योतिराव फुले यांनीही ओळखलं होतं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनीही ओळखलेलं होतं. म्हणून बाबासाहेब आंबेडकरांचा अट्टहास होता की इंग्रज हे देश हा देश सोडून जाण्या अगोदर त्यांनी इथल्या SC ST OBCच्या अधिकारांचं योग्य वाटणी करावी त्यांना ते अधिकार योग्य प्रमाणात द्यावेत आणि मग हा देश सोडून जावा. त्यांनी जाण्या अगोदर जर हे केलं तर त्याच्यावरती पुन्हा प्रश्नचिन्ह उभारणार नाही. मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी बोलताना आजच्या चळवळीची ही परिस्थिती सांगताना ह्या सगळ्या महापुरुषांना आजच्या काळामध्ये आपण बघतोय की जातीमध्ये बंदिस्त केलेलं आपण बोलत असतो हे केलेलं दिसतंय आपल्या सगळ्यांना आणि काही लोक करताना हे ऐकतोय की तुम्ही आंबेडकरांना बंदिस्त केलं यांनी महात्मा फुलेंना बंदिस्त केलं तुम्हीच त्यांचं आमचे म्हणून बंदिस्त करता. मित्रांनो ह्या लोकांना सनसनीत चपरा खाताना मला असं मानावं वाटतं की एखाद्याला छोटं मूल झालं एखाद्याला मुलगा झालाय आणि त्या जो शेजारी आहे किंवा त्या गल्लीतलं कोणी करत नसेल तर त्याच्या आईबाबाचं हे कर्तव्यच असतं की आपल्या मुलाचा आपण लाड करायचा कारण त्यांनी हे केलं नाही तर ते मुल आणि तसं तुम्ही जर ह्या महापुरुषांना जवळ हे ज्या कुप्रथा होत्या लावला या महापुरुषांनी तुम्ही ब्राह्मणशाही टिकवली होती तुम्ही तुमचा जो मनपाट टिकवला होता त्याला सुरुंग लावण्याचं काम त्याला तोफा लावण्याचं काम या महापुरुषांनी केलं या फुले शाहू आंबेडकर चळवळीने केलं ते त्यांना तुम्ही कधी जवळ नाही तर मग इतरांनी तर मग त्यांच्याच पुत्रांनी किंवा त्यांच्याच वारसांनी त्यांना आपलं नाही म्हणायचं मग कुणी आपलं म्हणायचं. जर आपलं म्हणायचं आहे तर तुमच्यावर कोणतीही बंधनं नाहीयेत. इथल्या ज्या लोकांना वाटतं ना त्या ह्या चळवळीला नावं ठेवणाऱ्या बदनाम करणाऱ्यांना माझं उघड आव्हान आहे की ज्यांना हे वाटतं जे म्हणत असतात की यांनी बंदिस्त केलं आमचे म्हणून तुम्हाला कुणी अडवलंय नेमकं आतापर्यंत कुणी अडवलं होतं RSSला गेल्या 100 वर्षामध्ये कुणी अडवलं होतं की बाबासाहेब आमचे आहेत म्हणायला. याच आता 20व्या शतकात कसं कळलं यांना की बाबासाहेब आंबेडकर आमचे आहेत महात्मा फुले आमचे आहेत हे म्हणण्याचं कारण यांना
तर हे जे लोक म्हणत असतात ना की ह्यांना आज आज 21वं शतक चालू झाल्यावर कसं कळलं आरएसएसला की डॉक्टर बाबासाहेब आमचे आहेत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इथल्या हिंदूंबद्दल हे लिहिलं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आरएसएस बद्दल इतके चांगले विचार मांडले होते किंवा त्यांचे विचार आरएसएसच्या जवळचे होते. हे मी म्हणत नाहीये, हे आरएसएसचं मुखपत्र म्हणतं, त्यांच्या मुखपत्रामधून हे प्रसिद्ध करतात असे विचार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कालच्या जयंतीला आरएसएसने जे विचार प्रकट केले त्यात ते म्हणतात की बाबासाहेब आंबेडकरांचे विचार हे आरएसएसच्या विचाराच्या जवळचे आहेत. अरे हे तुम्हाला 21व्या शतकात का कळतं? कारण तुम्हाला आता कळून चुकलेलं आहे की फुले शाहू आंबेडकर या नावाशिवाय या देशाचं सत्ताकारण, या देशाचं अर्थकारण, या देशाचं राजकारण चालू शकत नाही. आणि जर या देशाचं अर्थकारण, राजकारण, सत्ताकारण याच्यावरती जर तुम्हाला सत्ता ठेवायची असेल, हे जर तुम्हाला ताब्यात ठेवायचं असेल, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आमचं म्हणावं लागेल. म्हणून आरएसएस, म्हणून हे ब्राह्मणवादी, म्हणून हे मनुवादी आंबेडकरांना गोंजारण्याचा प्रयत्न करतायत आणि एक प्रकारे आंबेडकरांना जवळ करण्याचा प्रयत्न करतायत, एक प्रकारे महात्मा फुलेंना जवळ करण्याचा प्रयत्न करतायत. हा प्रयत्न यांच्या अंगलट आल्याशिवाय राहणार नाही. कारण यांचे विचार, यांची कृती प्रत्यक्षात वेगळी असते, लिखाणात वेगळी असते आणि यांच्या मनातून येणारे विचार वेगळे असतात, यांच्या डोक्यामध्ये चाललेले विचार वेगळे असतात. हा सगळा द्वंद्व आहे, यांनी घडवलेले हे द्वंद्व आहे, यांनी ही एक वेगळी फळी निर्माण केली, चळवळीला बदनाम करण्याची फळी निर्माण केली. आपण सगळे जण बघत असतो की चळवळीमध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्याला, चळवळीमध्ये काम करणाऱ्या पुढाऱ्यांना कशा प्रकारे बदनाम करता येईल हा इथला मनुवाद ते काम करत असतो. आणि आजच्या चळवळीचे हे प्रश्न, आजच्या समाजाचे हे जे प्रश्न आहेत, हे प्रश्न इतक्या पुरते मर्यादित नाही आहेत की यांनी फक्त आंबेडकर आपले म्हणावे आणि प्रश्न सुटावे. यांना याच्याही पुढचं आवाहन आहे की आंबेडकर आमचे म्हणण्यापेक्षा किंवा आंबेडकर आरएसएसच्या खूप जवळचे होते हे म्हणण्यापेक्षा आंबेडकरांच्या विचार सोबत घ्या, त्यावरती चाला. आंबेडकरवाद हा वेगळा नाही आहे, तुम्ही आंबेडकरांच्या विचारावर चालायला लागले की तुम्ही आंबेडकरवाद स्वीकारला आणि आंबेडकर तुमच्या जवळचे आहेत. आंबेडकरांना कोणालाही बंदिस्त करण्याची गरज नाहीये, आंबेडकर कुणाच्याही मालकीचे नाही आहेत, आंबेडकर कुणाची संपत्ती नाही आहेत, पण आंबेडकर ह्या नावाशिवाय होऊ शकत नाही ही जाणीव इथल्या मनुवाद्यांना झाली. म्हणून आरएसएसला आंबेडकर आमचे हे म्हणण्याचे हे सत्य आम्हाला चळवळीच्या माध्यमातून यांना सांगायचं आहे. आणि आंबेडकर ही कुणाचीही एकाची मक्तेदारी नाहीये हे सुद्धा आम्ही उघडपणे सांगतो. कारण आंबेडकर हे विश्वव्यापक आहेत, आंबेडकर हे विश्वरत्न आहेत, आंबेडकर हे विश्वाच्या कल्याणासाठी झटलेलं व्यक्तिमत्व आहे. मित्रांनो, आज हे जे वर्ष आहे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मूकनायक या वर्तमानपत्राचं, त्यांनी जे काढलेलं वर्तमानपत्र होतं त्याचं शतक महोत्सवी वर्ष आहे, सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे. मित्रांनो, ही चळवळीच्या बाबतीने आणि या देशाच्या एकूण पत्रकारितेला ही एक कलाष्टी देणारी गोष्ट आहे. या देशाच्या पत्रकारितेचा जो मैलाचा दगड आहे, या देशाच्या पत्रकारितेतला जो असा स्तंभ आहे की त्याला तुम्ही विचारात घेतल्याशिवाय तुम्ही देशाच्या पत्रकारितेचा अभ्यासच करू शकत नाही. आज या देशाची पत्रकारिता कितीही बटनावरती आली असेल, एका बटनावरती क्लिक होऊन तुम्ही या देशामध्ये लाईव्ह जाऊ शकत असाल, काही बदल करू शकत असाल, जगापर्यंत एखादी बातमी घेऊ शकत जाऊ शकत असेल, तरीही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पत्रकारितेचा इतिहास वाचल्याशिवाय, त्याची दखल घेतल्याशिवाय तुम्ही पुढची पत्रकारिता अभ्यासू शकत नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची पत्रकारिता काय होती? 31 जानेवारी 1920 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या मूकनायकाची सुरुवात केली, त्या मूकनायकाचा मित्रांनो जे नाव आहे ते नावच या देशातल्या अस्पृश्यांचा, या देशातल्या अस्पृश्यांना मूकनायक ठरवतो, त्यांना जाणीव करून देतं की तुम्ही मुख्य असलात तरी तुम्ही या देशातले नायक आहात, तुम्ही इथले मूल निवासी आहात, तुम्ही या देशाचे मूल निवासी आहात आणि तुम्ही या देशातले नायक आहात. भलेही तुम्ही आज कसे आहात? मुख्य आहात. तुम्ही 1920 कसे होता? मुख्य होता. हेच बाबासाहेब आंबेडकरांना या पत्रकारितेच्या माध्यमातून सांगायचं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांना सांगितलं की तुम्ही काय आहात? मुख्य आहात. आज जरी तुम्ही असलात तरी तुम्ही मुख्य आहात. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पत्रकारितेची ही सुरुवात, जी संक्रमणं होती, ती बाबासाहेब आंबेडकरांनी ही संक्रमणं अशीच केली नाहीत. ही नावं म्हणजे आपण सहज एखाद्या मुलाचं नाव ठेवावं तशी ही पत्रकारिते पेपरची नावं आंबेडकरांनी ठेवली नाहीत. याच्यामागे इतिहास आहे. बाबासाहेबांच्या या पेपरची नावं जरी वाचली ना तरी या देशाच्या सामाजिकतेचा, चळवळीचा इतिहास समजतो. मित्रांनो, बाबासाहेबांच्या पहिल्या वर्तमानपत्राचं नाव मूक नायक आणि बाबासाहेबांनी दुसरं वर्तमानपत्र जे काढलं त्या वर्तमानपत्राचं नाव बहिष्कृत भारत. तुम्ही या देशाचे नागरिक आहात, तुम्ही मुख्य आहात, तुम्ही मुख्य असला तरी नायक आहात, परंतु तरीही तुमचा हा भारत कसा आहे? बहिष्कृत आहे. तुम्हाला तुम्ही असून उपयोग नाही आहे, कारण तुम्ही बहिष्कृत भारतात आहात, मुख्य आहात.
हे आंबेडकरांनी इथल्या लोकांना जाणीव करून दिली, तुम्ही या देशाचे आहात, तुम्ही इथले मुळवासी आहात, मूक नायक आहात, परंतु तुमचा भारत हा बहिष्कृत आहे. किती हे पेपर सांगतात, तुमचा भारत कसा आहे, बहिष्कृत आहे तुमचा भारत, तुमचा हा वेगळा आहे, हा इंडिया वेगळा आहे आणि तुमचा भारत वेगळा आहे, तो तुमचा भारत हा बहिष्कृत आहे आणि तुम्ही बहिष्कृत भारताचे नागरिक आहात. बाबासाहेबांचा हा विचार हा वर्तमानपत्रातून त्यांनी सगळं त्यांचे एक एक अग्रलेखातून या देशातल्या चळवळीचं जे अंग होती, जी जडणघडण होती, ती दिसून तर येतेच, पण वर्तमानपत्राच्या नावातून सुद्धा कळते. मित्रांनो, पहिलं सांगितलं मी तुम्हाला त्यांची सुरुवात झाली मूकनायकाने, दुसरं वर्तमान पत्र काढलं ते बहिष्कृत भारत, आणि तिसरं वर्तमानपत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काढलं त्याचं नाव होतं जनता. तुम्ही मुके आहात, तुम्ही नायक आहात, तुम्ही मुके आहात, तुम्ही या देशाचे नायक आहात, या देशातले नायक आहात, पण तुम्ही बहिष्कृत भारतातले आहात. तुम्ही कसले आहात, तुम्ही मुके असलात, नायक असलात, तरी तुम्ही बहिष्कृत आहात. आणि बाबासाहेब त्या लोकांना पुढे जाणीव करून देत आहेत, तुम्ही तसे असलात तरी तुमचा या देशातली तुम्ही जनता आहात, हे तुम्ही विसरू नका. काय काय विसरू नका, तुम्ही मुके आहात, तुम्ही बहिरे आहात, तुम्ही बहिष्कृत आहात, पण तुम्ही या देशाची जनता आहात, हे लक्षात ठेवा. हा देश तुमचा आहे, तुम्ही या देशातली जनता आहात, आणि जनता आहात हे जनता वृत्तपत्र बाबासाहेबांनी 1930 साली काढलं, आणि 30 साली हे जनता वृत्तपत्र काढून बाबासाहेबांनी इथल्या लाखो कोट्यावधी अस्पृश्यांना जाणीव करून दिली की तुम्ही या देशाची जनता आहात. ही वर्तमानपत्राची संक्रमण मित्रांनो, आणि पुढे बाबासाहेब आंबेडकर आपल्या वर्तमानपत्राची चळवळ घेऊन जाताना पुढचं वर्तमानपत्र काढतात, आणि जेव्हा बाबासाहेब एकूणच त्यांचं आयुष्य, त्यांची चळवळ, त्यांचा सगळं मार्गक्रमण हे बुद्धांच्या वाटेवर होत असताना ते इथल्या भारताला जाणीव करून देतात की आता हा भारत मी प्रबुद्ध करतोय. काय करतोय, प्रबुद्ध करतोय. बघा कुठून कुठपर्यंत बाबासाहेब आंबेडकर जनतेला घेऊन येतात, समाजाला घेऊन येतात, या देशाला घेऊन येतात. मूक नायक सुरुवात होते, या देशातल्या जनतेला जाणीव करून देतात की मुके नायक आहोत आम्ही. कसे आहोत, मुके नायक आहोत आम्ही, नायक आहोत, मुके आहोत. या त्यानंतर ते जनतेला, या देशाला जाणीव करून देत आहेत की या देशात आम्ही मुके नायक असलो तरी आम्ही बहिष्कृत आहोत. आणि त्याच भारतातल्या जनतेला बाबासाहेब आंबेडकर पुढे जाणीव करून देतात की तुम्ही मुके आहात, बहिष्कृत आहात, पण तुम्ही या देशाची जनता आहात. आणि त्याच जनतेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ह्या भारताला खणकावून सांगतात, हादरवून सोडतात की हा देश मी आता प्रबुद्ध करतोय. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकर प्रबुद्ध भारत हे वर्तमानपत्र काढतात. मित्रांनो, ही नुसती वर्तमानपत्राची नावं म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीचं संक्रमण आहे. मित्रांनो, काय वाटचाल भारताला प्रबुद्ध करण्याची वाटचाल बाबासाहेब आंबेडकरांनी वर्तमानपत्राच्या नुसत्या नावातून केली, ते आवाहन आजची पत्रकारिता, आजची सगळी माध्यमं स्वीकारणार आहेत का, ही आजची चळवळ स्वीकारणार आहे का, आजची आमची फुले शाहू आंबेडकर चळवळ जी वर्तमानपत्रांची नवी चळवळ उभा करायला तयार आहे का, तेवढी ताकदीची आहे का. आज आमचा स्वतःचा डिजिटल मीडिया, आम्ही आमची तरुणाई ह्या आमच्या बहुजन संघटक या पेजवरती जे आमच्या तरुणांनी उभं केलंय, असा नवा मीडिया उभा राहतोय. परंतु याच्या बाहेरचा जो मीडिया आहे, जो घराघरात पोहोचलेला टीव्ही मीडिया आहे, याच्या वर्तमानपत्राची चळवळ. अरे बाबासाहेब आंबेडकरांनी कोणत्या काळात वर्तमानपत्र चालू केली, ज्या काळात तुम्हाला वाचण्याचा इथल्या अस्पृश्यांना अधिकार नव्हता, त्या काळात स्वतःचं वर्तमानपत्र काढलं. अरे ही डेअरिंग, अरे ही ताकद, हा आत्मविश्वास, हा आत्मविश्वास भीमराव आंबेडकर या नावाच्या पलीकडे नाहीये. मित्रांनो, तुम्हाला जगायचं आहे ना, या कोरोनामध्ये जगायचं आहे ना, तर भीमराव आंबेडकर हे नाव मनात ठेवा, तुम्हाला कोणताच कोरोना मारू शकत नाही. कारण कोरोनावरती आणखीन औषध आलं नाही, आणि इथले मुख्यमंत्री सांगतायत की तुमचा आत्मविश्वास तुम्हाला जगवू शकतो. मित्रांनो, मी तुम्हाला सांगतोय की भीमराव आंबेडकर हा आत्मविश्वास मनात ठेवा, आत्मविश्वास डोक्यात ठेवा, तुम्हाला कोरोनाच काय कुठलाच आजार हरवू शकत नाही. कारण आत्मविश्वासाच्या जीवावर तुम्ही सगळी युद्ध जिंकू शकता, आणि तो आत्मविश्वास, तो आत्मविश्वासाचं दुसरं नाव म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आत्मविश्वास ह्याच्या पलीकडे असूच शकत नाही. अरे ज्या माणसाने इथल्या लोकांना लिहायला, वाचायला, बोलायला, चालायला परवानगी नाही, तेव्हा वर्तमानपत्र काढली, तेव्हा स्वतःची वर्तमान मीडिया काढला. अरे जेव्हा या देशामध्ये काहीच नाही अस्पृश्यांचं, तुमची पेपर घेणारी माणसंच कोण नाही आहेत, तेव्हा स्वतःचं वर्तमान. आम्ही व्यवसाय करायच्या आधी व्यवसाय चालण्याची गणितं मांडतो, ह्यातून किती विक्री होईल आणि किती फायदा होईल. आमच्या व्यवसाय जाणाऱ्या तरुणांना मी सांगू इच्छितो, व्यवसाय करण्याची धोरण बाबासाहेब आंबेडकर हे कोणत्या पद्धतीचे व्यवसाय पद्धतीचे नव्याने आजचे मोटिवेशनल सिम्बॉल होऊ शकतात हे बघताना, अरे ज्या काळात पेपर घेणारे आणि वाचणारे या समाजात कोणीच नाहीयेत, त्या काळामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी त्या समाजासाठी वर्तमानपत्र काढली, त्या समाजाच्या व्यथा त्याच्यावर लिहिल्या, त्या समाजाच्या साठी ते
असं स्पीकर झाले त्या समाजाचा, त्या समाजाच्या वेदना सांगणारा आवाज बनले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि त्या वर्तमानपत्राचे संपादक म्हणून त्यांनी अशा लोकांना कामाला ठेवलं की जे लोक तुम्हाला जवळ करत नव्हते. आम्ही काय शिकणार आहे या माणसाच्या? अरे आत्मविश्वासाचं दुसरं नाव म्हणजे डॉक्टर आंबेडकर. म्हणून या कोरोनाच्या काळात जर सगळे सांगतात, मी आताच तुम्हाला बोलल्यासारखं, आत्मविश्वासावर जर तुम्ही जगू शकता, तुम्हाला औषध नाही आणखीन या कोरोनावरती, अरे मग आत्मविश्वासाचं दुसरं नाव म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. घ्या हे नाव आणि जगा आयुष्य, तुम्हाला काय जगायचं आहे ते. कारण आत्मविश्वास असा, डॉक्टर आंबेडकरांच्या नावासारखा आत्मविश्वास या जगात तुम्हाला कुठून मिळू शकत नाही. कारण या माणसाने एक कामगार नेता म्हणून, एक महिलांचा, एक स्त्रियांचा नेता म्हणून, एक अस्पृश्यांचा नेता म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा नाव जे तुम्ही घेऊ शकता, त्या नावाला तुम्ही कुठल्या ठिकाणी बसवू शकत नाही. असं ठिकाणच नाही मित्रांनो, असं कुठलं क्षेत्र नाहीये की त्या क्षेत्रामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं योगदान. काल संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीच्या इतिहासाच्या अनुषंगाने चर्चा झाली. मी अनेक ठिकाणी लाईव्ह केलं काल. त्या लाईव्ह मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतलं योगदान काय, आज त्यानिमित्त हा विषय निघाला, बोललं पाहिजे. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये जसं कॉम्रेड श्रीपाद डांगे, आचार्य आत्रे, अण्णाभाऊ साठे, क्रांतिसिंह नाना पाटील या सगळ्यांचं महत्वाचं योगदान आहेच. परंतु त्याचबरोबर संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं योगदान तुम्हाला लक्षात घ्यावं लागेल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मुंबई महाराष्ट्रापासून कधीच वेगळी करता येणार नाही हे लिखित पुराव्यानिशी केंद्र सरकारला आणि न्यायालयांना सादर केलं. बाबासाहेब आंबेडकरांनी 4 प्रबंध लिहिले या विषयावरती, संयुक्त महाराष्ट्र या विषयावरती. आणि ते प्रबंध त्यांनी कोर्टाला सादर केले आणि कोर्टामध्ये त्यांनी या गोष्टी पुराव्यानिशी मांडल्या की मुंबईला पाणी पुरवठा होतो महाराष्ट्रातून, मुंबईला वीज पुरवठा होतो महाराष्ट्रातून, मुंबईचा कामगार पुरवठा होतो महाराष्ट्रातून. मग मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी कशी करता येईल? मुंबई ही महाराष्ट्राची नव्हे तर या देशाची आर्थिक राजधानी आहे. आणि मुंबईचं मूळ जर तुम्ही शोधायला गेलात तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहून ठेवलं आहे मित्रांनो, मुंबईची निर्मिती ही एका बंदराची मुंबई पुढे झाली. आणि हे बंदर हे मुंबईतल्या या कोळी बांधवांचं बंदर होतं आणि ती तिथल्या एका कोळी स्त्रीची इस्टेट होती मित्रांनो. हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पुराव्यानिशी मांडलंय मित्रांनो. मुंबई ही एका कोळी स्त्रीची इस्टेट होती, लक्ष्मीबाईची कोळी स्त्री होती ती, आणि तिची इस्टेट होती आणि ती एकटीची इस्टेट होती त्या कोळी भगिनीची. हे आंबेडकरांनी सादर केले याचे पुरावे. आणि म्हणून आंबेडकरांनी हे जेव्हा पुरावे सादर केले तेव्हा गुजरात आणि हे सगळे शांत झाले केंद्र सरकार. कारण केंद्र सरकारने मुंबईला 1956 पुढे केंद्रशासित प्रदेश जाहीर केलं. परंतु त्याच्या आधी बाबासाहेब आंबेडकरांनी पुरावे सादर केले आणि नंतर याच पुराव्याच्या बळावरती ही केस लढता आली किंवा ही वैधानिक पद्धतीनं, संविधानिक पद्धतीनं ही मतं अनेकांना मांडता मुंबई कशी महाराष्ट्राची आहे. मित्रांनो, एक प्रकारे तेव्हा हा डाव होता की मुंबई तोडायची आणि मुंबई केंद्रशासित करायची किंवा मुंबई गुजरातला जोडायची. आता गुजरातला जोडण्याची कारणं काय दिली जात होती? तर गुजरातमधून व्यापारी मुंबईत आले आणि त्यांनी मुंबईला श्रीमंत केलं. मित्रांनो, डॉक्टर आंबेडकर लिहितात, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिहितात की मुंबईलाच नाही तर गुजरातचे हिरे माणिकाचे व्यापारी, धनांचे व्यापारी हे कलकत्त्याला सुद्धा गेले. मग काय तुम्ही कलकत्ता गुजरातला जोडणार का? हे आंबेडकरांचं वाक्य आहे मित्रांनो. तुम्ही व्यापार करायला कुठेही जाल म्हणून तुम्ही तिथले मालक होत नाहीत. तसं गुजराती व्यापार करण्यासाठी अगदी छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून मुंबईत आले, महाराष्ट्रात आले. हे आंबेडकरांनी 1671 पुरावा देऊन लिहिलं, आंबेडकरांनी लिहिलं, हे कायदे तज्ज्ञांनी लिहिलं, इतक्या हुशार पंडितांनी लिहिलं संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये. मित्रांनो, हे आंबेडकरांचं योगदान तुम्ही नाकारू शकत नाही. बाबासाहेब आंबेडकरांचं योगदान संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतलं हे योगदान संयुक्त महाराष्ट्राला घडवण्यासाठी आणि ही बाजू वैधानिक पद्धतीने, संविधानिक पद्धतीने मांडण्यासाठी खूप मोलाचं ठरलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं योगदान. आणि हे योगदान नाकारून बाबासाहेब आंबेडकरांना चळवळ, ह्या संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमधलं बाबासाहेबांचं योगदान त्यांचा जयजयकार करण्यासाठी नाही तर त्यांचं हे योगदान आम्हाला पुढच्या पिढीकडे संक्रमित करावं लागेल, ते सांगावं लागेल. आणि म्हणून योगदान देणारे नेते म्हणून आंबेडकरांची नोंद घेतली गेली पाहिजे. ही गोष्ट आम्हाला या ठिकाणी, मी तुम्हाला बोलत होतो की असं कोणतं क्षेत्र नाही की ते क्षेत्र बाबासाहेब आंबेडकर हे नाव वजा करून ह्या देशाच्या प्रगतीच्या पथावर जाऊ शकतं. आम्हाला कामगार नेते म्हणून बाबासाहेब आंबेडकर माहिती आहेत, आम्हाला नेते म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माहित पाहिजेत. आणि ते आम्ही जगाला सांगितले आमचा प्रयत्न आहे. ते इथल्या शेती खोती पद्धती कोकणातली जी होती त्याच्या विरोधातले बंड करणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ते नदीजोड प्रकल्प 1920 सांगणारे बाबासाहेब आंबेडकर आणि 1946 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जेव्हा या देशाचे कायदेमंत्री असताना तेव्हा त्यांनी हा आपला विचार कायदेमंडळात मांडला. मित्रांनो,
एक उदाहरण असणार तुम्हाला सांगायचं आहे की बाबासाहेब आंबेडकर जेव्हा त्या कायदेमंडळात बोलायला उभा राहायचे तेव्हा त्या कायदेमंडळामध्ये बाबासाहेब आंबेडकर हे विचार बोलत असताना जेव्हा उभा राहायचे तेव्हा असं काही बोलायचं की प्रत्येक शब्द हा नवीन असायचा तिथल्या कायदेमंडळातल्या बाकीच्या सदस्यांसाठी की आंबेडकर हे बोलतात हे नेमकं काय हे समजण्यापेक्षा हे समजायचं नाहीये त्यांना लवकर, कारण बाबासाहेब आंबेडकरांचं वाचनावरती एवढं प्रभुत्व होतं. आजच्या कोरोनाच्या या सुट्टीमध्ये आपण वाचनाकडे लक्ष दिले पाहिजे. वाचाल तर वाचाल, हे आम्ही फक्त लिहून किंवा वाचून फक्त संपणार नाही तर हे समजून घ्यावं लागेल, हे आमच्यात आत्मसात केलं पाहिजे. मित्रांनो, शेवटी जाताना तुम्हाला एकच संदेश देईल की बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं, जा आणि तुमच्या घराच्या भिंतीवर लिहून ठेवा की मला या देशातली शासनकर्ती जमात व्हायचे. काय व्हायचंय? शासनकर्ती जमात व्हायचे. आम्ही आमच्या घराच्या भिंतीवरली काय लिहून ठेवलं की मला या पक्षाचा कार्यकर्ता व्हायचंय. हे चौकातल्या व्याख्यानात सांगताना असं मला असं जोश येतो, कारण समोर कार्यकर्ते असतात. आम्ही आमच्या घराच्या भिंतीवर लिहून ठेवलं की मला अमक्याचा कार्यकर्ता व्हायचंय, मला तमक्याचा कार्यकर्ता व्हायचंय. अरे बापाने सांगितलं जा आणि घराच्या भिंतीवर लिहून ठेवा की मला या देशातली शासनकर्ती जमात व्हायचंय. आणि आमची वाटचाल तिकडे असली पाहिजे. ही वाटचाल करत असताना इथला प्रत्येक घटक घेत आला पाहिजे.